पण मला वाटलं नव्हतं तू नाही का जास्त दिवस मला ऐकून घेशील. माझा कसा रागेट सबो आहे ना म्हणून बाळगते का, म्हणजे कधी ऐकूनच घेत नाही कोणी. देवाला बी वाटलं असं ते म्हणतात ना वरती काहीतरी गाठ बांधलेली असते रब ने बना दी जोडी सारखं वाटते मला. काही म्हणतो मला आहे ना तुझ्याशिवाय करमतच नाही बघा. एक मिनिट जरी तुला बघितलं नाही एक मिनिट तरी मला असं वाटतं की कवा तुझा चेहरा बघ. आता बघ ना अख्खे किती काढले बघ ना अजून पण काढू वाटते. सगळीकडे तूच माझ्या व्हॉट्सअपला सुद्धा तूच तुझा डीपी ठेवलाय मी. हा आणखीन काय तर अजून एक काढू. बरोबर किती भारी असते. मला ना तू हिच्यासारखी दिसती. कोणची ती हिरोईन रे नाही रे नाही रे जेनिली आहे. मी काय रितेश देशमुख नाहीये, मी आपला साधा माणूस आहे. तू दिसते नाही पण तुमची हेअरस्टाईल तर त्या देशमुख सारखीच आहे म्हणूनच मी हो म्हंटल होत. टकाल पडन एखाद्याशी असं नको म्हणितो. बरं जाऊन दे पप्पी दिन आता ह्या गोष्टी दिकी तर कोण बघायचे. एवढं मोठं घर आहे आपल्याला रस्त्यावरती कशाला. चल जाऊ चिक्कू पिकला असेल का एखादा. बघ पिकला आय तेक पिकलेला काढा मग उड्या मार. काय मस्त दिसते ना साडी, सॉलिड लिंबू कलरची साडी एक नंबर दिसते. लिंबू कलर नाहीये हा हळदी कलर आहे. नाईस रोज हीच साडी घालीस. ठीक आहे चालते अर्धा एक डझन घेऊन असेल. दाणा काढून राहो. काढ ना मार ना उडी मार. नाही हात पुरत माझा खूप उंच आहे. काढ ना मग उचलल का. काय उचलावच लागल. आला का आला उतरा उतरा ड्यूक टाकून. नाही 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 दरी बार दी घडी आली का बघतो. हाताला पाणी दाळिंबाला पाणी सोडायचं. ए आर थांब परत ती मोटर चालू केली का. हो फिरला होता का. 60,000 खत होत आता काय किडा घालायचा का त्याला. ऐक कस येड वागारू येतो तू. सोडा तुम्ही अरे हिला 60,000 खत होत हिला कळू नाही. अरे लोक कोण ये जरी पैसे काढले तरी हिच्या हिला कळत नाही आकली तर पाहत नाही हिला एवढं हुकलेलं आहे शेतकरीची पोरगी. बोलणार आहे का नाही आज. अडा तुला अरे सर खत वायला गेल ना का तुझ्यामुळं. अरे परत नाही आणणार खरच नाही. चल तुला फिरायचं तू आज तुझ्यामुळं खत वायला गेलंय सर. नसलं येत काम तर विचारित जा. आगा उद्या करायचं कोणी सांगितलं तुला. चल तुला फिरायचं चल.
ए तुला म्हणतोय तुला, चल ना. खरच? हा खरच. फिरायला म्हणलं की जीव जातो नाही का. कौतुक केलं की झाली सुरू लगेच चाल नाही. साडी नाही घालते गावाकडे. तुमच्या घरी कस काय राहत होती बरं? अशीच राहत होती मी. साडी बिडी नाही घातली कधी मी. लईच लाडात वाढली. नाना नानाने लाडली. साहेब चांगले पण काय कामाचं नाही. कोणत्या कामाची नाही? भार भरू लागते, ते पाणी आणते भरून, सगळं काम करते. जरा कोडा लावला खाताला आज. आणलं का परत त्याच्या? आणलं असत पण जाऊन दे म्हणलं नाही का. फिरायला आणलं होत ना. भारी दिसते लागा आज बायको बघा. हसत आहे लागा. मग कस लाज होते? मग कस लाज होते? काय करता इथं? बसलोय. इतर काय करतोय? इका लपडी करायची जागा आहे का तुम्हाला? रोज वगैरे काय कळत का नाही? काहीतरी गैरसमज होतोय. तुला दाखवू का गैरसमज म्हणजे काय? काय दाखवतो म्हणजे इथं काय करत होतो तुम्ही? काय करत होतो? हा आम्ही आता आमच्या मुलांनी पाहिलं ना काय करत होतो. हा बायको आहे माझी. ती बायको आहे का? कुठं तिच्या गळ्यात मंगळसूत्र? दाखवताय काय रे? काय रे म्हणजे प्रेमाने सांगतो ना तो गैरसमज होतोय म्हणून. नवरा येतो माझा. कसला नवरा? इथं काय करत होता तुम्ही? लायसन आहे बाबा तुला. चल दूर वाटेल. चल थ्री फ्यूज लाईट आले. चल लोक सोबत. दाण्याचं सोबत. चल ना काय घाट्या रोमॅन्स करायले माझ्या तुझं घर. इडी बिडी काय बाय कोण आहे तू? चल ए इडी जात राहते. यायला सकाळी यमन होती आता तर मडली. तुला काय आटली तर बघ ऐकणार रे. जाती मोटर बंद कर आता. जर दुसरी तू वावरात पाणी गेलंय. अरे झालं लवकर. अरे काय येड्या भोकाची बाय रे. आता काय झालं? उचलून घेऊन जा. काय खाते?
पाटकून इकडे जा लवकर. बापाच्या घरी नाही गेलं एवढं काम. एवढं काम बापाची तर केलं असतं ना. मामी तुमच्या बावड्याचं काव लागेल जा. पोरगी बघा ना मग. पोरगी बघितल्यावर लग्न करू का आधीच लग्न करतो. नका करू लग्न राहू देत असतात का. या साडेसाती पदरात पडलेलं वाटवळ्याचं धन आहे. शिकली नाही आता शिकल ती काय केलं वा करू येणे शिकल. ओ झालंय उचलून येऊन जात तेवढं घेऊन. एवढं मला उचलत का खायल बरं येत तेवढं. सकाळत लय बिस्किट लागत येत खऱ्या लागत येत. एक पावाला जाऊन देणार रोड. ते पण बापाकडून आणायचं होतं का आता. उचला नरट कासरा वाटले गिळे धरकी. आता बघ दिसती थोबाडाकडे तुम्ही घेताय ना. अरे धर इतकं जड आहे वय. जा हळूहळू. कसं होतंय आता. हॅलो कुठे रे तू. त्या राणीला ऍडमिट केलं तू दवाखान्यात जा लवकर. ठेवू का. काय म्हणलं डॉक्टर. काय नाही म्हणलं कमजोरी आली म्हणलं. पण काय फाटलं माझ. कस वाटत माता बांधून गेलं. रडाय आलं मला. खरंच का. मग मला वाटलं देवाजवळच गेले का नवस बोलायला. तिकडे जाणार होत असं वाटलं. गेली पाहिजे पिढा दे यार पटेगार. तू राश मरून देत असतोय. मी भांडून भांडून मारणार. मसच मेलं परवडत ना भांडून भांडून मारून. तू कस बघत कस काय चक्कर आली तुला. माझं रोज खाणं पिणं काढतं मग जेवढीच नाही दोन दिवसापासून. कमन तुम्ही सारखं खाणं खाणं काढता माझं नाही जेवली. मी काही म्हणेन तुला लगेच घ्यायचो त्याला लगेच. जेवढच नसते माझं. पावकारी पावकारी करत असते नुसते. अरे एक मामू जाऊन दे ना तू पावाला. तुला काय खायचं सांग. परत पाव. बस झोप तुझ पाव आणतो. ब्रेड आणतो ब्रेड.